उद्धव जास्त बोलू नको नाहीतर तुझे वस्त्रहरण करेन, राणेंनी साधला उद्धव ठाकरेंवरती निशाणा। भाजपाचे अध्यक्ष अमित शहा नागपूर मध्ये दाखल, डॉक्टर मोहन भागवतांची घेतली भेट। ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधीच भारताला मोठा धक्का, सायना नेहवाल दुखापतीच्या कारणाने राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर। आणि गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काढण्यात आली जनचेतना पदयात्रा। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। कोकण दौऱ्यावर असलेल्या राणेंनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांच्यावरती जोरदार हल्ला केला। यावेळी बोलत असताना राणे म्हणाले की मी आजवर कधीही मातोश्रींमधील अंतर्गत गोष्टी बाहेर काढल्या नाहीत, पण मला जास्त बोलायला लावू नको, अन्यथा मी तुझं वस्त्रहरण करेल, अशा संतापजनक भावना राणेंनी उद्धव ठाकरेंवरती व्यक्त केल्या आहेत। रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत असताना राणेंनी उद्धव ठाकरेंवरती असलेला संताप व्यक्त केला। दरम्यान बोलत असताना राणेंनी उद्धव ठाकरेंवरती चांगलंच तोंडसुख घेतलं। आपल्यावरती टीका करताना उद्धव ठाकरेंनी संयम सोडला, तसंच वैचारिकता सोडल्याचा आरोपही यावेळी राणेंनी केलाय। एकंदरीतच निलेश राणेंचा पराभव व त्यानंतर काँग्रेस पक्षातील हेळसांड आणि त्यामध्ये नाराज झालेले राणे या सर्व गोष्टींचा संतापजनक उद्रेक असा एकदम उद्धव यांच्यावर निघाल्याने आता या संतापजनक टीकेला शिवसेना कशा प्रकारे प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। भारतीय जनता पक्षाचे नवीन अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान शहा आणि डॉक्टर मोहन भागवत यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा करण्यात आली, मात्र या दोघांमध्ये झालेल्या संवादासंदर्भात अद्याप सविस्तर वृत्त सांगण्यात आलं नसून ही केवळ एक सामान्य भेट असल्याचं भाजप नेते मंडळींकडून सांगण्यात आलंय। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दुखापतीच्या कारणास्तव राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली आहे, त्यामुळे सायनाच्या माघारीमुळे भारताला ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होण्याआधीच खूप मोठा धक्का बसला असल्याचं वृत्त आहे। ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दरम्यान भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या पायावर फोड आले होते, त्यामुळे सायनाला खेळताना त्याचा त्रास होत होता आणि या दुखापतीतून ती अद्यापही पूर्णतः बरी झाली नसल्याने तिला अजून 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे आणि राष्ट्रकुल स्पर्धा तर अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपली असल्याने सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांसाठी गप्पू गुप्ता यांच्या नेतृत्वामध्ये हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी जनचेतना पदयात्रा काढली। या पदयात्रेदरम्यान गुप्ता यांनी शेतकऱ्यांसह गोंदिया जिल्ह्यातील 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला। शेतकऱ्यांसाठी गुप्ता यांनी सुरू केलेल्या या पदयात्रे संदर्भात आमच्या प्रतिनिधीने गुप्ता यांच्याशी साधलेला हा संवाद। यही के गोंदिया के नगर परिषद के पार्षद गप्पू गुप्ता किसानों के हित के लिए एवं युवाओं के रोजगार के लिए लड़ाई लड़ रहे हैं। आज हम उनसे टाइम टीवी के माध्यम से यह पूछना चाहते हैं कि स्थानीय जनप्रतिनिधि कांग्रेस का होने के बाद भी और महाराष्ट्र में सरकार होने के बाद भी उनको सड़क पर ही लाना है, तो क्या कहना है आपके इस बारे में कि 14 दिनों से जो आप यात्रा कर रहे हैं और सड़क पर रहना पड़ा और क्यों यानी स्थानीय जनप्रति कांग्रेस का होने के बाद में भी किसान यहाँ पर पिछले कई वर्षों से जनता की बहुत सारी ऐसी समस्याएं थी जो समय समय पे संगठन के माध्यम से कई आंदोलन किए, उन्होंने कई ज्ञापन दिए अधिकारी को, जनप्रतिनिधियों को, सबको उन्होंने अपनी तरफ से बहुत कोशिश की, आंदोलन किए, ज्ञापन, लेकिन इन सबके बाद में भी न शासन की बात खुली उनकी समस्याओं को लेकर न जनप्रतिनिधि, समस्याएं बढ़ते गई। आज लगभग 48 से 30 समस्याओं को लेकर युवा जनचेतना मंच के माध्यम से हम सभी युवा साथी पिछले एक मई से 14 पिछले 1 जुलाई से लेते अभी 14 जुलाई तक 80%
50% नष्ट हो चुकी है और अब किसान की यह स्थिति नहीं है कि वह फिर से बिजाई के लिए कर्जा ले और बिजाई करे, क्योंकि मौसम का टाइम टेबल पूरा बिगड़ गया है। जब ये वहाँ खेती के लिए जब धूप होना तब पानी रहेगा, और पानी होना जब धूप रहेगी, और वैसे भी पिछला ओला पीड़ित का जो गवर्नमेंट ने मुआवजा देने के लिए घोषणा की थी वह पैसा आज तक के शासन ने दिया नहीं है। जुन्नर तालुक्यातील खोमणे मळा इथे दोन बिबट्यांनी एका महिला शेतकऱ्याच्या शेळीच्या गोठ्यावर हल्ला करून गोठ्यातील 5 शेळ्यांचा बळी घेतल्याची धक्काजनक घटना घडली आहे। ही घटना शनिवार दिनांक 19 जुलै रोजी पहाटे 3:30 दरम्यान घडली आहे। मागील काही दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांवरती असाच एका बिबट्याने हल्ला केला होता। बिबट्याच्या होणाऱ्या अशा सततच्या हल्ल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे या ठिकाणच्या वन विभागाच्या पदाधिकाऱ्यांना जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे। कोकणात पावसाचा जोर कायम असून या ठिकाणी कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या घाटामध्ये दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे। या परिसरात सतत रिमझिम पाऊस चालू असल्याने या ठिकाणची दरड हटवण्याच्या कामामध्ये अडचण येत आहे, तरी सार्वजनिक विभागाच्या कामगारांमार्फत दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीतच घडली एक भयानक घटना। या ठिकाणी एका महिलेसोबत अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेसंदर्भात या ठिकाणच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून पोलीस संबंधित मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि यानंतर पाहूयात समुद्र तीरावरती मद्यपान करणाऱ्यांसाठीची एक महत्त्वाची बातमी। समुद्र किनाऱ्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास गोवा राज्य सरकारने प्रतिबंध केलाय। याबाबतचे सूचना फलकही किनारपट्टीवर लावले जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। किनाऱ्यावरती मद्यपान केलं तर यापुढे 5,000 रुपये दंड भरावा लागणार असल्याचा इशारा देखील या ठिकाणच्या पर्यटन उपसंचालकांनी दिला आहे। अखिल विश्व गायत्री परिवारामार्फत जलदेवतेला कचरा टाकून घाण करू नका अशी विनंती करत देशभर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जनजागृतीचा संदेश देण्याचं काम या परिवारातील सदस्यांमार्फत केलं जात आहे। या गायत्री परिवाराचाच एक महत्वाचा भाग व पुनर्जीवन अभियानाचे संस्थापक शैलेंद्र पटेल यांनी देखील जनदेवतेला दूषित करू नका, जलदेवतेचं पावित्र्य राखा अशी विनंती करणारा संदेश आपल्या जलदेवतेच्या स्वच्छतेसाठीच्या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे। वारीच्या मुहूर्तावरती लाखो लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शैलेंद्र पटेल आणि अन्य सहकाऱ्यांनी देहू आळंदीसह पंढरपूर इथे देखील जलदेवतेला अस्वच्छ करू नकाचा उपक्रम राबवला व नद्या तलाव कचरा टाकून दूषित करू नका अशी विनंती करत या ठिकाणच्या पाण्याची स्वच्छता देखील केली। संपूर्ण समाजाच्या हिताच्या दृष्टीने आदर्शवादी कृती करणाऱ्या सर्व अखिल गायत्री परिवाराला टाइम टीव्हीचा सलाम। शिर्डी नगर पंचायतच्या नगर अध्यक्ष निवडणुकीने कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकारणाला सुरुंग लावत शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती करत काँग्रेसच्या गटनेत्या अनिता जगताप यांना पाठिंबा देत नगराध्यक्ष केलं गेलं। मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील अनिता जगताप यांनाच पाठिंबा दिल्याने इथला नगराध्यक्ष कोण हा प्रश्न निर्माण झालाय। एकूण शिर्डी नगर पंचायतमध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये काँग्रेस 9 तर सेना महायुती राष्ट्रवादी यांच्या 8 जागा आहेत। मात्र काँग्रेसच्या गटनेत्या अनिता जगताप यांनी सेना महायुती राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याने नगर अध्यक्षपदाचा एकमेव अर्ज भरला। काँग्रेसने दुसरा उमेदवारी अर्ज भरला नाही तरी देखील अनिता जगताप यांनाच पाठिंबा दिला व त्या सेना महायुती NCP समवेत सभागृहात आल्या व आपली उमेदवारी भरली व त्यांना नगर अध्यक्ष जाहीर करण्यात आलं। अनिता जगताप या काँग्रेसकडून उमेदवारी करत नगरसेवक झाल्या होत्या, मात्र त्यांना नगराध्यक्ष पद देण्याचा दावा करून नाकारलं म्हणून त्या नाराज होऊन शिवसेना NCP महायुतीकडे गेल्याचं त्यांनी सांगितलं। एकच सांगेल, मी काँग्रेस पक्षाच्या गटनेत आहे म्हणून फॉर्म भरला होता आणि मला राष्ट्रवादीने, शिवसेनेने आणि भाजपने, त्या महायुतीने मला पाठिंबा दिला। आज मला अध्यक्ष म्हणून त्यांनी माझी निवड केली, आज मी त्यांच्यामुळे अध्यक्ष झाले। माझ्या नगरसेवक बंधू भगिनींनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि माझ्या ग्रामस्थांनी माझ्यावर एवढा विश्वास टाकला, मला एकच माझ्या गावाचा विकास करायचा आहे। मी अध्यक्षासाठी खुर्चीवर बसले नाही, माझा एकच ध्यास गावाचा विकास। कोण दाखवेल
मला तुमची सर्वांची साथ हवी, बस एवढंच बोलते. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्या पाठबळावर ते नगराध्यक्ष झाले. आणि यानंतर बातमी आहे सोलापूरची. सोलापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्यांना चांगलाच राजकीय रंग चढत असताना दिसत आहे. सध्या राजकीय व्यक्ती या अल्पसंख्याक मुस्लिम मतांवर डोळा ठेवून असल्याने इफ्तार पार्टीचा वापर करताना दिसत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी सामाजिक संघटनांचं नाव पुढे करून इफ्तार पार्ट्यांचं नियोजन करू लागल्याचं वृत्त आहे. पवित्र रमजान महिन्यात बहुतांश मुस्लिम बांधव प्रार्थनास्थळी जातातच, पाच वेळची नमाज अदा करतात. मुस्लिम समाजातील विविध सामाजिक संस्था संवाद संपर्काचे साधन रोजाच्या महिन्याचा वापर करतात. दरवर्षीच काही नेते मंडळी इफ्तार पार्टीचं नियोजन करून आपण मुस्लिम समाजाचे तारणहार आहोत हे दाखवतात. यंदा मी तुमचाच हे दाखवण्यासाठी स्वादिष्ट इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जात आहे. इफ्तार पार्टीचं ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे त्या ठिकाणी नेते मंडळींचं भाषण आणि जेवण राहणार आहे. एकंदरीतच काय तर रमजानचा मुहूर्त साधून राजकारणी मंडळी आपली भाकरी भाजण्याचं काम करत आहेत. उत्सवांना केंद्रबिंदू बनवून आपलं हित साधण्यासाठीचा प्रयत्न राजकीय व्यक्तींकडून होताना दिसत आहे. या न्यूज बुलेटिन्समध्ये पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. उद्धव जास्त बोलू नको नाहीतर तुझं वस्त्रहरण करेन, राणेंनी साधला उद्धव ठाकरेंवरती निशाणा. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा नागपूरमध्ये दाखल, डॉक्टर मोहन भागवतांची घेतली भेट. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधीच भारताला मोठा धक्का, सायना नेहवाल दुखापतीच्या कारणाने राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर. आणि गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काढण्यात आली जनचेतना पदयात्रा. आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.